नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या मा चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो भविष्यकाळामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स संपूर्ण जगभर तुम्हाला दिसतील आणि इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी लागणाऱ्या ज्या काही लिथियम आयन बॅटऱ्या आहेत त्याचं उत्पादन संपूर्ण भारतामध्येच करायचं असं टाटा ग्रुपनं ठरवलेलं आहे म्हणून टाटा ग्रुपचा एक महत्त्वाचा स्टॉक जो लिथियम आयन बॅटऱ्या बनवण्याच्या उद्योगामध्ये सर्वात मोठा अग्रेसर असा आहे तो म्हणजेच टाटा केमिकल्स टाटा केमिकल्स भारतामध्ये स्वतःच्या लिथियम आयन बॅटऱ्या बनवणार आहे टाटा ग्रुपचा टाटा केमिकल हा शेअर्स धमाका करण्यासाठी तयार आहे मित्रांनो या कंपनीच्या क्वार्टर थ्रीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट हे सत्तर टक्क्यांनी वाढून तीनशे चाळीस करोड इतकं झालेलं आहे अतिशय स्ट्रॉंग रिझल्ट या कंपनीनं क्वार्टर थ्रीमध्ये दिलेला आहे तर कंपनीचं जे नेट प्रॉफिट आहे ते अतिशय स्ट्रॉंग पद्धतीनं वाढलेलं आहे गेल्या वर्षी या क्वार्टरमध्ये कंपनीचं जे प्रॉफिट होतं ते होतं दोनशे करोड इतकं आणि आता वाढून झालेलं आहे तीनशे चाळीस करोड इतकं म्हणजेच कंपनीचा रिझल्ट अतिशय स्ट्रॉंग त्याचबरोबर कंपनीचं रेव्हेन्यू फ्रॉम द ऑपरेशन्स मागील क्वार्टरमध्ये होतं दोन हजार सहाशे करोड तर आता झालेलं आहे तीन हजार एकशे चाळीस करोड यामध्ये वीस पॉईंट चोवीन चोवीस पर्सेंट इतकी वाढ झालेली आहे तर कंपनीनं जो ग्रॉथ डेफ्ट आहे तो सात हजार एकशे आठ करोड यावरून कमी करून सध्या केलेला आहे सहा हजार नऊशे चौतीस करोड म्हणजेच कंपनी डेफ्टसुद्धा कमी करत आहे त्याचबरोबर कंपनीचं प्रॉफिटसुद्धा वाढत आहे टाटा केमिकल्स हा शेअर्स धमाका करणार कारण या कंपनीचे इतर पॅरामीटरसुद्धा सुद्धा व्यवस्थित पहा प्रमोटर्सकडे सवतीस टक्के शेअर्स पब्लिककडे एकोणतीस आणि डीआयएसकडे अठरा एफ आय एसकडे तेरा टक्के इतके शेअर्स आहेत प्रमोटर्सनी मागील एक वर्षभरामध्ये त्यांचा एकही शेअर्स विकलेला नाही आहे कंपनीचा जर तुम्ही स्ट्रेंथ पाहिला तर आर ओ तेवीस टक्के मागील तीन वर्षापासून कंपनी ही टोटली डेफ्ट फ्री अशी कंपनी आहे त्याचबरोबर एफिशियंट कॅश कन्व्हर्शन सायकल आठ पॉईंट त्र्याऐंशी डेज इतकी आहे तर कंपनीनं मागील एक वर्षभरामध्ये केलेला परफॉर्मन्स क्वार्टरली रिझल्ट लक्षात येतो सप्टेंबर डिसेंबर वीस मार्च एकवीस जून एकवीस सप्टेंबर एकवीस आणि डिसेंबर एकवीसमध्ये कंपनीची विक्री आठशे बारा करोड आठशे चाळीस करोड आठशे सत्तावीस करोड आठशे सत्तेचाळीस करोड नऊशे एकतीस करोड तर कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट हे कंटिन्युअस इथून इथंपर्यंत वाढत आहे थोडंसं इथं कमी झालेलं आहे तर कंपनीचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स मागील प्रत्येक क्वार्टरमध्ये एकशे पंधरा करोड एकशे एकोणीस करोड वाढलेला आहे दोनशे अठ्ठावीस करोड परत वाढलेलं आहे एकशे चौतीस करोड इथं कमी झालेलं आहे एकशे पंचावन्न करोड परत वाढलेला आहे तीन तीन महिन्या जास्त कमी जास्त चालेल परंतु मागील पाच वर्षाचं कंपनीचं पी एन एल सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये कंपनीची विक्री आठ हजार दोनशे करोड सात हजार पाचशे करोड पाच हजार करोड कमी झालेली आहे त्यानंतर दोन हजार नऊशे करोड परत कमी झालेली आहे परत दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव करोड वाढलेले आहे इथून इथंपर्यंत कंपनीची जी विक्री आहे ती कमी आहे आणि आता कंपनी एक नवीन बिझनेस इलेक्ट्रिक व्हेकल्समधील लिथियम आयन बॅटरी बनवण्याचा बिझनेस ही कंपनी करणार आहे कंपनीचं नेट प्रॉफिट सहाशे ब्याण्णव करोड सतराशे करोड आठशे करोड सहा हजार करोड आणि इथं चारशे एकोणऐंशी करोड मित्रांनो या ठिकाणी कंपनीचा खर्च थोडासा जास्त झालेला आहे तर कंपनीचं बॅलन्स शीटमध्ये असणारा रिझर्व आणि बॉरोविंग टोटल रिझर्व कंपनीकडं सहा हजार आठशे करोड दोन हजार सतरा साली दोन हजार एकवीस साली तेरा हजार करोड तर बॉरोविंग मागील दोन वर्षापासून कंपनी ही टोटली डेफ्ट फ्री अशी कंपनी आहे आणि टाटा या ग्रुपची कंपनी असल्यामुळं आपण या कंपनीवर विश्वास तर अवश्य ठेवू शकतो कंपनीकडे असणारा असेट्स बारा हजार करोड दोन हजार सतरा साली तर चौदा हजार करोड दोन हजार एकवीस साली शिल्लक होता प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन्स सतरामधील नऊशे करोड अठरामध्ये दोन हजार करोड एकोणीसमध्ये अकराशे करोड वीसमध्ये सात हजार करोड आणि एकवीसमध्ये सहाशे तेरा करोड इतकं प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन्स होतं तर नेट कॅश फ्लो कंपनीकडं मायनस बावीस करोड इतका शिल्लक कंपनीनं दोन हजार अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये दिलेलं डिव्हिडंट एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के एकशे पंचवीस टक्के एकोणीसमध्ये वीसमध्ये एकशे दहा टक्के आणि एकवीसमध्ये शंभर टक्के इतकं डिव्हिडंट या कंपनी दिलेलं आहे त्याचबरोबर बोनस स्प्लिट सध्या दिलेला नाही टाटा ग्रुप इलेक्ट्रिक व्हेकल्सचं एक स्वतःचं जाळं तयार करत आहे त्यामध्येच एक भाग म्हणून टाटा केमिकल्स अतिशय महत्त्वाची कंपनी नऊशे एकोणसाठ रुपयेला हा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे एक मिडकॅप कंपनी कंपनीचं मार्केट कॅपिटल चोवीस हजार चारशे एक्कावन्न करोड इतकं कर, कर, पंचवीस करोड इतके शेअर्स पी चाळीस पी बी एक पॉईंट एकाहत्तर फेस व्हॅल्यू कंपनीचे दहा इतके आहे म्हणजेच नंतर कंपनी तुम्हाला स्प्लिट ही देऊ शकेल कंपनी डिव्हिडंट अतिशय चांगलं देते सहाशे पंच्याऐंशी करोड इतका कॅ कॅश तर कंपनी टोटली डे फ्री प्रमोटर होल्डिंग अडोतीस टक्के आर ओ तीन पॉईंट ऐंशी सेल्स ग्रोथ दोन पॉईंट एकोणसत्तर तर प्रॉफिट ग्रोथ थोडीशी कमी आहे आर ओ सी पाच इतकी आहे एक वर्षभरामध्ये या कंपनीनं दिलेलं रिटर्न्स त्यापूर्वी कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स बाजारामध्ये सुद्धा आहेत एक वर्षभरामध्ये कंपनीनं सत्तर टक्के इतकं रिटर्न्स दिलेलं आहे अतिशय स्ट्रॉंग रिटर्न्स टाटा केमिकल्स या कंपनी दिलेल्या आहे इतरच्या पीयर्स कंपन्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर टाटा केमिकल्स नंबर चारला येते पीडी इंडस्ट्रीज एक लाख सव्वीस हजार कोड मार्केट कॅपिटल आरती इंडस्ट्रीज चौतीस हजार गुजरात फ्लोरो केमिकल्स बत्तीस हजार दीपक नाइट्राइट एकतीस हजार अतुल अठ्ठावीस हजार आणि त्यानंतर येते टाटा केमिकल्स चोवीस हजार करोड इतक मार्केट कॅपिटल ही कंपनी भविष्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये खूप मोठं स्वतःचं आपलं योगदान देणार आहे त्यामुळे हा स्टॉक्स आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य ठेवावा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशी न व्हिडिओ बनवण्यासाठी बेलाय विसरू नका धन्यवाद